अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। उमरखेड शहरात जागतिक महिला दिनानिमित्त वनिता विकास मंडळ व ब्राह्मण समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली व पोवाड्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महिलांनी विविध कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची सांगता केली। उमरखेड शहरात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त वनिता विकास मंडळ व ब्राह्मण समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली व पोवाड्याचा भव्य कार्यक्रम माहेश्वरी फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला। शिवशाहिरा वृषाली कुलकर्णी कोल्हापूर व त्यांच्या सहकारी वैशाली आवटे व मयुरी घेवारी पुणे यांनी पोवाड्यातून महिला शक्ती जागर करताना माँ जिजाऊ व शिवचरित्र उभे केले। त्यात त्यांनी पोवाडे पाळणा भारुड जोगवा फटका आरती अशा वैविध्यपूर्ण प्रकाराचा वापर करीत कार्यक्रमात रंगत आणली। कार्यक्रमाच्या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत वनिता विकास मंडळाच्या अध्यक्षा कीर्ती साधू व ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना पांडे यांनी केले। प्रास्ताविक रोहिणी देशपांडे परिचय डॉक्टर अक्षता साकळे स्वागत गीत डॉक्टर वैदेही कुलकर्णी व अनुश्री पोटे यांनी सादर केले। या प्रसंगी जिजाऊंची वेशभूषा अमृता वैद्य भारत मातेची वेशभूषा तिवरंकर तर झाशीच्या राणीची वेशभूषा अमृता देशपांडे यांनी साकारली होती। कार्यक्रमाची सुरुवात अद्विका वैद्य व श्रुतिका इंगळे यांनी गणेश वंदनेवर उत्कृष्ट नृत्याद्वारे सादर केली। सुमारे 2.5 तास बहारदार कार्यक्रम भव्य श्रोत्यांच्या उपस्थितीत साजरा झाला। शेवटी अनुश्री पोटे यांनी पसायदान म्हणून आभार प्रदर्शन अंजुताई एकबोटे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगला पत्तेवार कीर्ती साधू सीमा मामेडवार चंदा वर्मा रोहिणी देशपांडे कल्पना पांडे अमृता वैद्य मंजुषा साधू अनुश्री पोते माधुरी पाठक नगर परिषद सभापती अनुप्रिता देव व डॉक्टर वैदेही कुलकर्णी रोहिणी मामेडवार अमृता जोशी आदींनी प्रचंड परिश्रम घेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करत खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन गाजवला।